आपल्याला मनुष्य जन्म जो प्राप्त झाला आहे तो असाच प्राप्त झालेला नाही। आपल्याला प्राप्त झालेला मनुष्य जन्म अकारण नाही, कारण जीव जो आहे तो 84 लक्ष योनी मध्ये फिरत असतो। 84 लक्ष योनी आहेत आणि ते परम सत्य आहे। आपल्या ऋषिमुनींनी, सनातन ऋषिमुनींनी जे सांगितलंय 84 लक्ष योनी, होय शास्त्रज्ञ सुद्धा आता ती गोष्ट मान्य करतायत, कारण अनेक योनी अशा आहेत ज्या दृश्य होत नाहीत, आपल्या डोळ्यांनी त्या काय दिसत नाहीत, त्या दृश्य होण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागतो, इतर मोठ्या मशीनचा वापर करावा लागतो, त्यावेळेला त्या दृश्य होतात। त्यामुळे दृश्य आणि अदृश्य अशा 84 लक्ष योनी आहेत आणि त्या 84 लक्ष योनीमध्ये हा जीव जो आहे तो फिरत राहतो। म्हणजे कुठल्या जन्मात कोण काय होतो काही सांगता येत नाही। कोण हत्ती होतो, कोण वाघ होतो, कोण फुलपाखरू होतो, कोण कुत्रा होतो, कोण मांजर होतो, कोण उंदीर होतो, कोण ससा होतो, आणि अशा प्रकारे 84 लक्ष योनीमध्ये हा जीव जो आहे तो फिरत राहतो। मात्र या योनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी कुठली सांगितली असेल तर ती आहे मनुष्य योनी। आणि मनुष्य योनी प्राप्त करण्यासाठी आपल्या गाठीशी जर पुण्य असेल, आपल्याकडून जर पुण्य घडलं असेल, तरच आपल्याला मनुष्य योनी प्राप्त होते। आणि आपण मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो आहोत याचा अर्थ हाच आहे की आपल्याकडून काही ना काहीतरी पुण्य घडलेलं आहे। त्यामुळे आपण स्वतःला पुण्यवान समजावं, आपण स्वतःला पुण्यशील समजावं, आपण स्वतःला अकारण पापात्मा समजू नये, स्वतःला कोसत राहू नये, स्वतःला वाईट समजू नये। अरे माझ्या वाट्याला काय आलंय, मी काय आहे, काही नाही बाबा। जसं चांगलं घडलंय तसंच वाईटही घडलेलं असेल आणि त्या प्रत्येक कर्माचं फळ आपल्या समोर उभं राहत असतं। मात्र स्वामी भक्त जो आहे तो या विश्वामध्ये मानवी देह धारण करून केवळ भोग भोगण्यासाठी आलेला नाही, तो उपभोग घेण्यासाठी सुद्धा आलेला आहे। आणि म्हणूनच आपल्याला स्वामी समर्थांचे चरण सापडले आहेत। आपल्याला स्वामींचे चरण का सापडले आहेत, कारण आपण पुण्यात्म्य आहात। आपल्याकडून मागील जन्मामध्ये श्री स्वामी समर्थ चरणांची सेवा घडलेली आहे। म्हणून आता आपण काय करावं, आपण आता सुद्धा आपल्याकडून जास्तीत जास्त स्वामी चरणांची सेवा कशी घडेल याचा विचार करावा। स्वामी नाम घ्यायचं, स्वामी चरण धरायचे आणि स्वामी चरण सेवा कशी घडेल याचा विचार करावा। आता स्वामी चरण सेवा कशी घडेल म्हणजे काय, तर आपण त्यांचं नाम घ्यायचं, त्यांचं पूजन करायचं, त्यांची उपासना करायची, त्यांचं ध्यान करायचं आणि त्या पलीकडे आपण स्वामींचे जे भक्त आहेत, जे स्वामी भक्त आहेत, जे स्वामींना अत्यंत प्रिय आहेत, जे स्वामींना अत्यंत प्रिय आहेत, प्रत्येक भक्त स्वामींना प्रिय असतो हे लक्षात ठेवा। म्हणून स्वामी भक्तांची सेवा करा। मठामध्ये आल्यानंतर आपण स्वामी भक्तांची आपल्याकडून कशी सेवा घडेल बाबा, कारण स्वामी आपल्याकडे सातत्यानं पाहत आहेत आणि सेवेमधून जे पुण्य प्राप्त होतं त्याची तुलना इतर कुठल्याच कर्माशी करता येत नाही, कारण सेवा घडताना आपल्याकडे लीन भाव आलेला असतो। आणि म्हणून इतर कर्म करताना आणि सेवा करताना जी पुण्यप्राप्ती जी होते ती कर्मामध्ये जर 40% झाली तर सेवा करताना ती 80%, 90%, 100% घडण्याची दाट शक्यता असते, कारण सेवा घडत असताना आपल्या ठाई लीन भाव आलेला असतो। आणि म्हणून मठामध्ये आल्यानंतर आपण आपल्याकडून स्वामी भक्तांची सेवा कशी घडेल बाबा याचा सातत्यानं विचार करावा आणि तसं आचरण आपल्याकडून कसं घडेल यासाठी प्रयत्नशील असावं। तसं झालं तर स्वामी आपल्यावर निश्चितपणे कृपा करतात आणि काय होतं, आपले वाईट भोग जे आहेत
जे आपल्याला प्रपंचामध्ये तापदायक ठरतात ते भोग आपण मठामध्ये सेवा देऊन संपवतो आणि त्यामुळे आपल्याला प्रपंचामध्ये ते तापदायक होत नाहीत आणि म्हणून आपण मठामध्ये आल्यानंतर आपल्याकडून सेवा कशी घडेल यासाठी प्रयत्नशील राहावं. मला कोणी सांगितल्यानंतरच मी करेन हा भाव आपण टाकून द्यावा. स्वतः होऊन सेवा करण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये लीन भाव ठेवावा. अहंकाराला आपण आपल्या ठाई थारा देऊ नये. कारण जिथे मीपणा आला तिथून स्वामी दूर होतात. अहंकार आपल्याला स्वामी चरणांपासून दूर करतो आणि म्हणून आपण अहंकारापासून दूर झालो की स्वामींच्या चरणाच्या सन्निध होता येतं. आणि म्हणून आपण सर्वांनी मठामध्ये आणि इतरत्र स्वामी भक्तांच्या सेवेमध्ये तत्पर राहण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनामध्ये आपण आनंद प्राप्ती करण्याचा प्रयत्न करावा. स्वामी भक्तांच्या सेवेचा मार्ग हा आनंद प्राप्तीचा मार्ग आहे आणि आपण जीवनामध्ये निश्चितपणे आनंद प्राप्त करू शकता आणि आपल्यासोबत आपले आप्तइष्ट, आपले कुटुंबीय, आपले मित्रवर्ग, आपले स्वामी भक्त या सर्वांचं जीवन आपण आनंददायी करू शकता. श्री स्वामी समर्थ.